दादर येथील रेल्वे स्टेशनचे दादर चैत्यभूमी रेल्वे स्टेशन नामांतरण तसेच मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासह विविध मागण्यांसाठी पीपल्स रिपब्लिकन पार्टीतर्फे शुक्रवारी जळगाव रेल्वे स्थानकावर जळगाव रेल्वे स्टेशन प्रबंधक यांना निवेदन देण्यात आले होते. आंदोलक कार्यकर्त्यांनी रेल रोको करणार असा इशारा दिला असल्यामुळे रेल्वे प्रशासनाने रेल्वे पोलीस शहर पोलीस स्टेशनच्या पोलीस कर्मचाऱ्यांचा यावेळी बंदोबस्त तैनात केला होता. पीपल्स रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियातर्फे विविध मागण्यांसाठी शुक्रवारी जळगाव रेल्वे स्थानकात दुपारी 1 वाजता आंदोलन करण्यात आले. पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे प्रदेश उपाध्यक्ष जगन सोनवणे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन याप्रसंगी करण्यात आले. याप्रसंगी विविध मागण्यांचे निवेदन जळगाव रेल्वे स्थानकाचे प्रबंधक SM अग्रवाल यांना देऊन मागण्या पूर्ण करण्याबाबत विनंती केली गेली. आंदोलनात महिला आघाडी प्रमुख पुष्पा सोनवणे, प्रचार समिती अध्यक्ष संगपाल कीर्तिकर, युवा महाराष्ट्र अध्यक्ष राकेश बग्गन आदी पदाधिकाऱ्यांची व कार्यकर्त्यांची मोठ्या संख्येने यावेळी उपस्थिती होती. आज या ठिकाणी पीपल्स रिपब्लिकन पार्टी संविधान आर्मीच्या वतीने आम्ही विविध मागण्यांसाठी या ठिकाणी तिरंगा आक्रोश रेल रोको आंदोलन करण्यासाठी आलो. एका हातामध्ये तिरंगा एका हातामध्ये संविधान घेऊन आम्ही या ठिकाणी कायदेशीररित्या निवेदनं दिलेले आहेत. तरी देखील या ठिकाणी आम्हाला RPF GRP पोलिसांनी मोठा बंदोबस्त लावून या ठिकाणी आमचं रेल रोको आंदोलनापासून आम्हाला परावृत्त करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या घटनेचा आम्ही तीव्र शब्दामध्ये धिक्कार आणि निषेध करतो. आम्ही या ठिकाणी तुम्ही जरी आम्हाला अडवलं तरी देखील 6 डिसेंबरला दादरला याच मागण्यासाठी आम्ही काय मागतोय. आम्ही काही आमदार खासदार मंत्र्यांनो किंवा रेल्वेच्या अधिकाऱ्यांनो RPF GRP पोलीस फोर्स तुमची धनदौलत प्रॉपर्टी जमीन जुमला मागत नाही आहे. आम्ही हे मागतोय की शेतकऱ्यांना न्याय मिळेल की नाही, बेरोजगार हाताला काम मिळेल की नाही, कामगारांना न्याय मिळेल की नाही, मराठा मुस्लिम धनगर यांचे आरक्षण लागू होणार आहे की नाही, या शेतकऱ्यांचा दुष्ट जाहीर होणार आहे की नाही, गोरगरिबांना बहुजनांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव दादरच्या चैत्यभूमीला मिळणार आहे की नाही, गोरेची समाजाला होणारा अन्य अत्याचार यांना टार्गेट करणं बंद करणार आहेत की नाही, हे मागणी घेऊन गेलो ना आम्ही. आम्ही काही या ठिकाणी धंदोलत मागायला गेलो नाही. तरी RPF ने GRP ने पोलिसांनी दादागिरी केली, हुकुमशाही केली. या ठिकाणी हिंमत असेल ती EVM हटवून दाखवा, बॅलेट पेपरने मतदार घ्या. 2024 रेल्वेचं खाजगीकरण करून दाखव, जे झालेलं आहे ते खाजगीकरण बंद करा. ते न करता आम्हाला अटक करतात, आम्हाला या ठिकाणी तुरुंगामध्ये टाकण्याची भाषा करतात, या ठिकाणी आम्हाला अडवलं जातं. हा लोकशाहीचा खून आहे, संविधानाचा खून आहे, याचा धिक्कार आणि निषेध करतो. हॅलो गाईज, प्लीज लाईक कॉमेंट अँड सबस्क्राईब आवर चॅनल.